सविस्तर बातम्या. आयशर ट्रक आणि टिप्पर मध्ये समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर दोघे जण गंभीर झाल्याची घटना यवतमाळच्या कळंबजवळ वर्धा नागपूर रोडवर घडली. आयशर ट्रक क्रमांक MH13AX371 हा डाळिंब घेऊन सोलापूरहून निघाला होता. दरम्यान कळंबजवळ वर्धा नागपूर रोडवर ट्रकला दिलीप बिल्कॉम कंपनीच्या टिप्पर क्रमांक MP39EH0921 ने जोरदार धडक दिली. समोरासमोर झालेल्या या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाले. यात सोलापूर येथे डाळिंब घेऊन जाणाऱ्या गाडीत असलेल्या लिंगेश्वर यादव आणि सोलापूरच्या मंगलवेढा येथील कपिल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक समाधान यादव हा गंभीर जखमी आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या टिपर चालक रामसागर यादव हा देखील जखमी असून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.